केंद्र सरकारतर्फे आज चीनवर आणखी एक डिजिटल स्ट्राईक करण्यात आलाय. केंद्राने आज 118 चीनी ॲप्सवर बंदी लादण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पबजी या मोबाईल गेमचा देखील समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत चीन सीमेवरील तणावामध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून अशातच आज केंद्र सरकारतर्फे चीनी बनावटीच्या 118 ॲप्सवर बंदी लादण्याचा निर्णय जाहीर केलाय. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज.